आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावरती जोरदार टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा भुजबळांनी चांगला समाचार घेतलाय. तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये शिकला त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो, अशा शब्दांमध्ये भुजबळ यांनी संजय गायकवाड यांना टोला लगावलाय. भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कंबरमध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्याही एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही. तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही. म्हणून ताबडतोबीनं या भुजबळला घरचा रस्ता दाखवा. त्याच्यामध्ये जर जातीवर शिरा असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे. हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान. अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे. त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब, ते पाहतील. पण एक गोष्ट खरी आहे, त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा. मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.